आणि मग आज त्यांनी परत आम्हाला जेव्हा चिकन खाऊ घातलं तेव्हा आज हिरव्या वाटणाचं चिकन करून दिलं होतं. ते काल पण त्यांनी स्वीटमध्ये श्रीखंड दिलं होतं आणि आज जिलेबी दिली होती. झुले आहेत, गार्डन आहे, फुटबॉल खेळू शकता, रॅकेट आहेत, बॅडमिंटन खेळू शकता, टेबल टेनिस आहे आणि क्रिकेट पण खेळू शकता. दोन एसीवाल्या चांगल्या रूम आहेत. तर आम्हाला आल्या कांदा भजी आणि चहा दिला. आमच्यामधल्या एका व्हेज प्रेमींनी त्याला सांगितलं की आम्हाला छोले आणि पुरी खायची. आज आमच्यासाठी त्यांनी छोले आणि पुरी केली होती. काल सांगितल्याप्रमाणे आम्हाला आज त्यांनी मशरूमची भाजी दिली होती. मशरूम आहे ना, मशरूम रिसॉर्टला देत नाही, खरं देत नाही, फक्त त्यांची रिक्वायरमेंट होती म्हणून त्यांना मशरूम दिलेली होती. इधर अनलिमिटेड ब्रेकफास्ट था, पीठा टी इनका काफी अच्छा था जो इन्होंने इनके गौशाला से खुद दिया था. गाय से ओरिजिनल इवन श्रीखंड वगैरह सब अवेलेबल दिया था जो बाकी फार्म हाउस पे आपको नहीं मिलेंगे. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. खूप दिवसानंतर व्हिडिओ येते कारण की आपला गणेश उत्सव, नवरात्री दोन्ही आपले महत्त्वाचे सण आले होते. तर व्हिडिओ लेट येते पण आम्ही खूप सुंदर अशा प्रॉपर्टीमध्ये आज आलो आहोत. प्रॉपर्टीचं नाव आहे परसुडे फार्म्स. तर प्रशांत दादा आपले ओनर आहेत प्रॉपर्टीचे आणि खूप छान आहे प्रॉपर्टी, आम्ही बघितली आहे. व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहे पण त्याआधी प्रशांत दादा, इथे जर का आपल्या गेस्टला यायचं असेल कोणतं रेल्वे स्टेशन म्हणजे त्यांना जवळ पडेल आणि किती अंतरावरती आपला रिसॉर्ट आहे आणि जर का बाय रोड यायचं असेल तर ते कसे येऊ शकतात हे आपल्या फक्त तुम्ही प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, परसुडे फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या फार्म रिसॉर्टला यायला सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे नेरळ रेल्वे स्टेशन आहे. ओके, नेरळ रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 4 किलोमीटर अंतर आहे आणि तिकडनं तुम्हाला शेअरिंग रिक्षा पण मिळतात. ओके, तर आणि जर बाय रोड यायचं असेल तर कल्याण कर्जत जो हायवे आहे त्या रोडने आपण नक्कीच आमच्या रिसॉर्टपर्यंत येऊ शकतो आणि या रिसॉर्टपर्यंत व्यवस्थित पक्का रस्ता पण आहे. ओके, तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा. आय नो की तुम्हाला ही व्हिडिओ तेवढीच आवडेल जेवढी तुम्हाला आधीच्या आमचे व्हिडिओज आवडले आहेत. व्हिडिओ आवडली तर प्लीज तुमची एक लाईक आणि एक कमेंट करा आणि या प्रॉपर्टीला व्हिजिट करायला विसरू नका. तर सुरू करूया आजची व्हिडिओ. मंडळी, हा आपला मेन गेट आहे आणि इथे बरेचसे प्लॉट्स आहेत. तर आम्ही प्रॉपर तुम्हाला ना डिरेक्शन्स देऊ, त्या डिरेक्शनच्या हिशोबाने तुम्ही इथे या. तर जसं तुम्ही मेन गेट बघू शकता तर इथे आपली पार्किंगची सोय आहे, तर इथे तुम्ही तुमचे व्हेकल्स लावू शकता. त्यासोबतच तुम्हाला बाकीचे आतमध्ये पण तुम्ही तुमच्या गाड्या लावू शकता. तर चला आपण जाऊया आतमध्ये, बघूया कसं आहे पूर्ण प्रॉपर्टी. गायींचा गोठा इथे, तर गायीसुद्धा आहेत, त्यांचे छोटे छोटे वासूसुद्धा आहेत. ते एकदा बघून घ्या, तुम्हाला नक्की आवडेल. तर आपण जाऊया आतमध्ये. स्वीटमध्ये ना श्रीखंड असतं, तर जे पण प्रोडक्शन होतं खरवस श्रीखंड ते ह्याच गायींपासून बनतं. आता बेस्ट आणि मेन पार्ट आपला मी दाखवतो तुम्हाला, ते म्हणजे पूल आणि रेंडर्स. चला तर बघा केवढा मोठा रेंडर्स आहे आपल्याकडे. ना इथे दोन रूम्स आहेत, डॉर्मेटरी रूम्स आहेत आणि जी कॅपॅसिटी आहे ना लोकांची ती अराउंड 15 to 25 म्हणजे 15 to 25 जणांची आहे. पण त्या हिशोबाने जर का तुम्ही पूल आणि रेंडर्स या दोन्ही गोष्टी बघाल तर ॲट अ टाईम इथे 40 to 50 लोक एन्जॉय करू शकतात. तर बघा केवढा मोठा रेंडर्स आहे. तर इथे तुमचं स्विमिंग पूल आहे, सोबतच वॉटरफॉल पण आहे आणि हा एवढा मोठा रेनडान्स. मित्रांनो, एवढ्या प्रॉपर्टीमध्ये जेवढ्या प्रॉपर्टीज मी फिरलो, 15 to 20 जणांची कॅपॅसिटी असणारं रिसॉर्ट हे तिन्ही गोष्टी तुम्हाला देईल असं मी हे फर्स्ट टाईम बघतो आहे. आधीही मी खूप सारे प्रॉपर्टीजमध्ये गेलो आहे पण एवढा मोठा पूल साईज, एवढा मोठा रेनडान्स, सोबतच वॉटरफॉल हे मी फर्स्ट टाईम इथे बघतो आहे. तर प्लीज या रिसॉर्टला व्हिजिट करा. तर बघा रेनडान्स आहे आणि रेनडान्सला लागूनच ना तिथे आपण वॉशरूम्स दिले आहेत.
ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे आहे तुमचे वॉशरूम. इथे बघा तुम्हाला वॉश बेसिन दिलेत ॲज वेल अज सोबत हे वॉशरूम्स आहेत. हे फर्स्ट आणि सेकंड. तर पूल एरियामध्ये पण तुम्ही बघा साईडला पण रिलॅक्सिंगसाठी लॉन चेअर्स आहेत. बसायची एकदम उत्तम सोय ह्या ठिकाणी. आणि हा पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही, जेवढा क्लास वाटतोय ना हा पूल, जेवढा मोठा पूल आहे. इवन हा ॲडल्टसाठी आणि पुढे गेलात ना की बेबी पूल आहे. समोरच आता चार फ्लोटिंग ट्यूब्स आहेत, त्या साईडला बॉल्स सगळे पडलेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हा ॲडल्ट सेक्शनसाठी हा पूल आहे आणि हा छोटासा बेबी पूल. पूल एरियामध्ये पण तुम्हाला आम्ही स्पीकर्स दिलेत. स्पीकर्स इथे किचन साईडला पण होते, डायनिंगच्या एरियामध्ये पण होते. आणि हे पूल एरियामध्ये हे थोडे सेल्फी पॉईंट्स आहेत छोटे छोटे. पूलला लागूनच ना आपला लॉन एरिया आहे. लॉन एरिया पण प्रचंड मोठा आहे. तिथे आपण खाट आणि चेअर्स मांडले आहेत तर निवांत तुम्ही इथे बसू शकता. जे पण तुमचे ग्रुप्स आहेत ना तर तुम्ही इथे पण फूड वगैरे एन्जॉय करू शकता. आणि जे छोटे मोठे फंक्शन्स असतात बड्डे वगैरे ते आरामात इथे होतात. दादा पण निवांत असे बसलेत, खूप वेळ ड्रायव्हिंग करून फायनली ब्रेक भेटला आहे. गेम्स जर का तुम्ही बोलाल ना, इंडोर्स आणि आउटडोर्स दोन्ही आहेत. इंडोर्समध्ये कॅरम आहे, चेस आहे, उनो, पत्ते, चारही गेम्स आहेत. आउटडोअरमध्ये तुम्हाला व्हॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे आणि टेबल टेनिससुद्धा आहे, क्रिकेट पण आहे. ते इथे तुम्ही बघू शकता, इथे एक छोटंसं पण नेट लावलं आहे. हे तुमचं नेट आहे बास्केटबॉलसाठी. तिथे समोर बघा ते टेबल टेनिससाठी आहे. म्हणजे नेचरमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गेम्सचा आनंद घेऊ शकता. जसं तुम्हाला तिथे पार्किंग होती एंट्रीला तसं तुम्ही इथे पण तुमचे बाईक्स वगैरे लावू शकता. तर पूर्ण ओपन स्पेस आहे आणि ओपन स्पेस असूनसुद्धा एक पण जागा अशी सोडली नाही की जी खाली आहे. तर इथे सगळीकडे छोटी छोटी रोपटं आहे, मोठमोठी झाडं आहेत. पूर्ण स्पेसमध्ये तुम्ही बघू शकता आणि पूर्ण स्पेस हा ग्रीनरीने कव्हर केलेला आहे. बघा जसं मी तुम्हाला सांगितलं इंडोर्समध्ये कॅरम पण आहे, चेस वगैरे पण आहे. इथे बघा आपण बॅट ठेवलेत, बॅडमिंटनचं पूल आणि रॅकेट आहे. जिथे कॅरम ठेवलं ना तिथेच रूम्स आहेत ह्या दोन. तर रूमच्या बाहेरच तुम्हाला इथे फ्रीज पण आहे. तर फ्रीजमध्ये पण तुम्ही जे पण तुमचे पाण्याची बॉटल आहे, ड्रिंक्स वगैरे ते इथे ठेवू शकता. तर हे जे रूम्स आहेत ना ते बरोबर लॉनच्या समोर आहेत आणि त्या साईडला पूल आहे. इथे डायनिंग एरिया आहे, इथे तुम्ही पार्किंग करू शकता आणि तिथून एंट्री होती. आपलं एवढं शूट होऊन पण दादा एक तास इथे खेळत आहे. कॅरम किंग, मेरळचा कॅरम किंग रुपेश शेलार उर्फ भाऊजी. पहिल्यांदा खेळतोय पण व्यवस्थित जात आहेत, जात आहेत, चुकून जात आहेत. एक नंबर. आमचे आपण फर्स्ट रूम बघूया. आणि इथे ऑलरेडी गेस्ट आहेत, ते थोडं जेवायला गेले त्यामुळे सगळा त्यांचा पसर आहे. बट तुम्ही ओव्हरऑल रूम बघा केवढी मोठी आहे. इथे सगळे मॅट्रेस आपण गाद्या उशा सगळे दिले आहेत. इथे चार जण झोपतील एवढा मोठा बेड आहे. बाकी सगळे खाली मॅट्रेसवरती ॲडजस्ट होतात. खास करून दोन्ही आहेत ना ए सी रूम्स आहेत. ए सी सोबतच आपल्याकडे दोन फॅन्स, तीन फॅन्स आहेत इन टोटल बघू शकतात. बाकी लाईट्स आहेत, वॉश बेसिन, मिरर आणि तुमचा वॉशरूम आहे. तर बाजूला सेकंड रूम आहे, आपण सेकंड रूमसुद्धा बघूया. हे सेकंड रूम आहे. हे दोन दादा त्यांचं जेवण झालं आहे. थँक्यू, तुम्ही परमिशन दिली तुमचे रूमचे शूट करायची. तर बघा ही पण रूम एकदम स्वच्छ आहे. बिकॉज कसे आहेत की बॅग्स वगैरे आपण ना त्या रूममध्ये ठेवलेले आहे त्यामुळे ही रूम एकदम सॉर्टेड आहे.
अगेन ही एसी रूम आहे, सेम कॅपॅसिटी आहे, बेड दिले तुम्हाला, मॅट्रेस गाद्या वगैरे सगळे दिले आहेत, आणि आतमध्ये वॉशरूम आहे. चोवीस तास पाणी आहे, गरम पाण्याची सोय आहे, मशीन पण दिली आहे, वर्किंग आहे. तुम्ही काय टाकलेलं आहे? काय टाकलं नाही. कसं दोन्ही रूम मध्ये आहेत ना, 15-15 लोक राहतात, म्हणजे 30 लोक आहेत ना, एकदम सुटसुटीत विषय. दोन्ही रूम पण एसी रूम आहेत, टॉयलेट बाथरूम आहे आतमध्ये, गिझर वगैरे सगळं व्यवस्थित आहे, तर 30 लोक आरामात राहतात, म्हणजे 30 लोकांसाठी प्रायव्हेट विषय ओके एकदम. तर दादा, तुम्हाला फूड कसं वाटलं आणि ओव्हरऑल सर्व्हिस कशी वाटली? फूड खूप चांगलं आहे, आणि काल आम्हाला जेवणामध्ये चिकन दिलं होतं, घरगुती टाईपचं बनवून चिकन दिलं होतं, आणि काल ते आम्ही एन्जॉय केलं. आणि मग आज त्यांनी परत आम्हाला जेव्हा चिकन खाऊ घातलं तेव्हा आज हिरव्या वाटणाचं चिकन करून दिलं होतं. तर ते दोन्ही गावरान होते, दोन्ही छान होते. आणि स्वीटमध्ये काल पण त्यांनी स्वीटमध्ये श्रीखंड दिलं होतं, आणि आज जिलेबी दिली होती, आणि सगळं जेवण गरम दिलं होतं. अगदी आपण सांगितलं की आज आता जेवायला वाढा, की त्याच्यानंतर त्यांनी जेवण लावलं, तेव्हा गरम गरम जेवलो आम्ही. फर्स्ट टाइम इथे आलेले का? फर्स्ट टाइम आलो. आणि तुमचा ओव्हरऑल रिस्पॉन्स? रिस्पॉन्स चांगला आहे, चांगली शांत जागा आहे, आणि 15-20-25 लोकांसाठी एकदम सफिशियंट आणि बेस्ट ऑप्शन आहे. झुले आहेत, गार्डन आहे, फुटबॉल खेळू शकता, रॅकेट आहेत, बॅडमिंटन खेळू शकता, टेबल टेनिस आहे, आणि क्रिकेट पण खेळू शकता. ठीक आहे, सगळंच आहे. आणि दोन एसी वाले चांगल्या रूम आहेत, एसी खूप मस्तपैकी थंड करतात. हो, चिलिंग वगैरे बरोबर मस्त आहे. आणि नाश्त्याचं एक तुम्ही ऍड कराल का? नाश्त्यामध्ये काय होतं? काल आम्हाला आल्या यांनी, आम्ही संध्याकाळी 6 आलो, तर आम्हाला आल्या यांनी कांदा भजी आणि चहा दिला इथे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूलमध्ये एन्जॉय केलं, आणि मग रात्री आम्हाला जेवण दिलं. येस, आज सकाळी कालच आम्हाला विचारलं यांनी की नाश्त्यासाठी तुम्हाला काय हवं आहे. ओके, तर आम्ही त्यांना सांगितलं, म्हणजे आमच्यामधल्या एका व्हेज प्रेमींनी त्याला सांगितलं की आम्हाला छोले आणि पुरी खायची. आज आमच्यासाठी त्यांनी छोले आणि पुरी केली होती नाश्त्याला, आणि जेवणाचं आम्ही हिरवी चिकन मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी बनवलं. सांगितल्याप्रमाणे आम्हाला आज त्यांनी मशरूमची भाजी दिली होती. व्हेज जे व्हेज खाणारे लोक आहेत त्यांची आम्ही, हा आम्ही मशरूमची भाजी सांगितली होती. मटण मशरूम आहे ना, मशरूम कुठल्या रिसॉर्टला देत नाही. हो, खरं तर देत नाही, फक्त त्यांची रिक्वायरमेंट होती म्हणून त्यांना मशरूम दिलेली होती. मॉर्निंग में जो फीडबॅक रहते आप जाओगे तो नॉर्मल मिसल पाव रहते, दो पाव रहते, इधर अनलिमिटेड ब्रेकफास्ट. ओके, अनलिमिटेड ब्रेकफास्ट था, अनलिमिटेड. सो वैसे कोई रोक टोक नहीं थी, कुछ रोक टोक नहीं था, आप अनलिमिटेड खा सकते हो. ब्रेकफास्ट विद टी था, टी इनका काफी अच्छा था जो इन्होंने इनके गौशाला से खुद दिया था, गाय से ओरिजिनल. इवन श्रीखंड वगैरह सब अवेलेबल दिया था जो बाकी फार्म हाउस पे आपको नहीं मिलेंगे. सो थैंक यू सो मच, तुमचा एवढा रिस्पॉन्स छान होता आणि तुम्ही एन्जॉय केला त्याबद्दल. खरंच एन्जॉय केलं, खरंच 2 दिवस ठाण्यावरून आलो होतो शुक्रवार शनिवारसाठी, एन्जॉय झालं, चांगलं मजा आली. आता आज आम्ही संध्याकाळी इथून निघणार. थँक्यू थँक्यू मित्रांनो, आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ, आजची प्रॉपर्टी आवडली असेल. खूपच सुंदर अशी प्रॉपर्टी आहे, तुम्ही बघितलं असेल, पूर्ण एव्हरग्रीन अशी प्रॉपर्टी आहे. तर नक्की व्हिजिट करा या प्रॉपर्टीमध्ये, डिटेल्स सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. परचुरे दादा आणि रुपेश दादा दोघांचे नंबर आहेत, कॉल करा, बुकिंग प्लेस करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.